नमस्कार, आज आपण झणझणीत मिसळ कशी बनवायची ते बघूया। एका कढईमध्ये एक कप मोड आलेली मटकी, 3 कप पाणी, 1 छोटा चमचा हळद आणि मीठ घालून उकडायला ठेवूया। मटकी उकडतीये तोपर्यंत एका लोखंडी कढईमध्ये आपण एक डावभर तेल घालूया। तेल भरपूर घालायचं आहे। त्याच्यामध्ये आपण खोबरं घालूया, खोबऱ्याचे काप केलेत मी। खोबरं ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। एक मोठा कांदा घेतलाय उभा चिरून, तो घालायचा आहे आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत। हे सगळं आपण छान लाल होईपर्यंत परतवून घेऊया। हे छान परतून झालंय, आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढूया। याच्यामध्ये एक मीडियम चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। याचं मिक्सरवरती वाटण करून घ्यायचंय। आता हे छान वाटलं गेलंय। आता कढईमध्ये आपण भरपूर तेल घालायचं आहे। मिसळीला तेल भरपूर लागतं, त्याला जर चांगला कट हवा असेल तर भरपूर तेल वापरायचं आहे। आता या तेलामध्ये तेल तापल्यावरती 4 चमचे तिखट घालायचं आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच त्याच्यामध्ये वाटण घालायचं आहे, नाहीतर तिखटाचा रंग बदलतो। आता वाटण घातल्यावरती तेल सुटेपर्यंत याला छान परतवून घेऊया। मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे। आता वाटण छान परतलं गेलंय, त्याला तेल सुटलंय। याला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात। आता या मसाल्यामध्ये आपण बॉईल केलेली मटकी घालूया। मटकी पाण्यासकट घालायची आहे। थोडं लागलंच तर मीठ घालायचं आहे आणि कट पातळ हवा असेल तर थोडंसं पाणी पण घालूया आपण, साधारण 1 कप। आणि याला चांगली खळखळून उकळी द्यायची आहे। आता कट तयार झालाय। आता मिसळ बनवताना आधी फरसाण घालायचंय, त्याच्यावरती आपण बारीक चिरलेला कांदा घालूया, बारीक चिरलेला टोमॅटो घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, 1 डावभर मटकी घालूया आणि भरपूर कट घालायचा आहे। वा, मस्त झणझणीत मिसळ तयार आहे। मी पाव पण घरीच बनवलेत। पाव घरी कसे बनवायचे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। अशाच छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।